हवामान विभागाकडून एकोणतीस व तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर हे तीन दिवस पुणे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता पुणे जिल्ह्यात भीमा खोऱ्यातील धरण साखळ्यात तसेच इतरही चांगला पाऊस झाला आहे काल खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणखी वाढला होता त्यामुळे उजनीत दौंड होणारा विसर्गही वाढला असून काल शनिवारी इतका होता तो आज ऑक्टोबर रोजी सकाळी आकडेवारीनुसार बावीस हजार त्र्याण्णव क्युसेस इतका झाला आहे तर उपयुक्त पाणी साठा एकोणीस पॉइंट तेहतीस टीएमसी झाला आहे मागील चोवीस तासात उजनी धरणात ता दोन टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे काल शनिवारी सकाळी सहा वाजता प्राप्त आकडेवारीनुसार धरणाची टक्केवारी बत्तीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी झाली होती त्यात मागील चोवीस तासात वाढ होऊन आता आता ही टक्केवारी छत्तीस पॉईंट नऊ टक्के इतकी झाली आहे उजनी धरणात आज आणि उद्याही मोठ्या प्रमाणात पावसाची पाण्याची आवक होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून आज हवामान विभागाने पुणे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे